नमस्कार, तुम्ही लोकमत बघताय. असं म्हटलं जातं की गुन्हेगार कितीही चलाक असला तरी कायद्याच्या कचाट्यातनं मात्र तो सुटू शकत नाही. आणि याचंच उदाहरण पुण्यामध्ये सुद्धा बघायला मिळालं. पुण्यामध्ये एक असा चोर सापडलाय की त्याच्या चोरीच्या पद्धतीने आणि तो जी वस्तू चोरत होता ती ऐकल्यानंतर पोलीस सुद्धा कोड्यात पडले. पुण्यामध्ये एका 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आणि तो जे बोलला त्यानंतर पोलीस खातं सुद्धा चक्रावून गेलंय. त्याच्याकडनं एक नाही, दोन नाही तर 6 4-व्हीलर, 4 3-व्हीलर आणि 26 2-व्हीलर म्हणजे दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. आणि या दुचाकींचा किंवा या गाड्यांचा वापर करून तो चोरत काय होता तर बकऱ्या. एक नाही, दोन नाही तर तब्बल 70 ठिकाणी त्यांनी बकऱ्या चोरलेल्या आहेत आणि 1000 पेक्षा बकऱ्या त्यांनी विकलेल्या आहेत. हे सगळं काय चक्र आहे, चला तर जाणून घेऊया या बकरी चोराची कहाणी. पुण्यातल्या खडकी पोलिसांनी 22 वर्षाच्या अलेक्स ग्रॅम नावाच्या एका गुन्हेगाराला अटक केली. खडकी बाजारामध्ये काही टोळ्या काम करतात तर या टोळीमधला एक सदस्य आहे अलेक्स ग्रॅम आणि तो 2-व्हीलर चोरतो किंवा गाड्या चोरतो म्हणून त्याला अटक करण्यात आली. त्यातनं 36 गुन्हे समोर सुद्धा आले. पण त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते खरं तर सगळ्यांना शॉक देणार होतं. कारण या गाड्यांचा वापर तो कुठल्याही गुन्ह्यासाठी करत नव्हता, तो गाड्या विकत नव्हता, ते गाड्या स्क्रॅप म्हणजे भंगारामध्ये नेत नव्हते, तर त्या गाड्यांचा वापर करून ते बकऱ्या चोरत होते. आणि 70 ठिकाणाहून 1000 पेक्षा जास्त बकऱ्या त्यांनी चोरल्या. ही बकरी चोरण्याची त्यांची पद्धत किंवा मोडस ऑपरेंडिटी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते काय करायचे की एखाद्या गावाजवळची वस्ती किंवा जिथे दाट लोकसंख्या नाही आहे, मळा आहे, अशा ठिकाणी जिथे बकऱ्या बांधल्या जातात तो गोठा किंवा आजूबाजूच्या ठिकाणी जाऊन रेकी करून यायचे. त्यानंतर 4-व्हीलर किंवा 2-व्हीलर 3-व्हीलर जे काही असेल बकऱ्यांच्या संख्येप्रमाणे त्याप्रमाणे ती गाडी घेऊन जायचे. तिथे एक नाही तर 3-4 सदस्य तरी सोबत असायचे. त्यानंतर ते बकरे उचलायचे, गाडीचा आवाज मोठा करून ठेवायचे जेणेकरून घरातल्या लोकांना जाग येऊ नये. दुसरीकडे बकरी ओरडू नये म्हणून तिच्या जिभेला वेड्याबाबळीचा काटा टोचून ठेवायचे. त्यानंतर ती बकरी घेऊन पसारवायचे आणि थोड्याशा दूरच्या आठवडे बाजारामध्ये ते विकायचे. असं करत करत त्यांनी 1000 पेक्षा जास्त बकऱ्या विकल्या. आणि एक बकरी जवळपास 10 ते 12 हजार प्रमाणे जर आपण धरलं तर लाखो रुपये त्यांनी या धंद्यामधनं कमवले. त्यांनी मोटरसायकल एवढ्या चोरल्या पण मोटरसायकलचे त्यांनी कधी विकलेल्या नाही आहेत. तपासात हे काही निष्पन्न कधी त्यांनी विकलेलं निष्पन्न झालं नाही. पण बकऱ्या चोरून हे बकऱ्या चोरणे यांना सोपं होतं. आणि बकऱ्या चोरताना हे खेडेगावामध्ये मोटरसायकलवर चोरलेल्या मोटरसायकलवर हे 3-4 जण 5 जण असे मिळून जात होते, रेकी करायचे. जे निर्जन ठिकाणी जे वस्ती आहे अशा ठिकाणी मोटरसायकलवर रात्री मोटरसायकल बाजूला लावून तिथल्या बकऱ्या काढणे, नंतर 4-व्हीलर गाडीचा लाईट आणि आवाज मोठा असतो म्हणून त्या गाड्या जरा संशय म्हणून बाजूला गाड्या लावून ठेवायच्या. जसे बकऱ्या काढल्या तर बकऱ्या ओरडायला लागल्यानंतर त्या ओरडू नये म्हणून एक शेतामध्ये ते वेडी बाबळ असते तिच्या त्या काटा त्या जिभेमध्ये टोचून तिथून बकऱ्या गाडीमध्ये टाकायच्या. 4-व्हीलरमध्ये हे 10-15 बकऱ्या टाकून शहराच्या ठिकाणी किंवा आठवडे बाजारात नेऊन विकत होते. सध्याच्या घडीला अलेक्सने त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पुणे पिंपरी चिंचवड परिसर, सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा असा आजूबाजूच्या भागातनं त्यांनी वाहनं आणि बकऱ्या चोरल्यात. अनेक ठिकाणी खेडेगावामध्ये किंवा वस्तीमध्ये हा प्रकार घडलाय, त्यामुळे लोकांनी थेट पोलिसात जाऊन तक्रार सुद्धा केलेली नाही आहे. त्यामुळे त्यांनी जी ठिकाणं सांगितलेली आहे तिथे जाऊन पोलीस प्रत्यक्ष छाननी करणार आहेत की तो कितपत खरं बोलतो किंवा यापेक्षा सुद्धा गंभीर गुन्हे या टोळीने काही केलेले आहेत का. पण सध्या हा मुलगा जो आहे तो पुण्यामधल्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिकतो सुद्धा आणि त्याचमुळे सुशिक्षित पण चलाक या बकरी चोराची चर्चा सध्या पुण्यामध्ये रंगताना दिसतीये. या सगळ्याबाबत काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा.